निवेदन दिलं, काय निवेदन दिलं आणि काय मागणी त्यांनी तुमचं आश्वासन केलं? आम्ही प्रथमतः जो निवेदन दिला त्याचा सारासार असाच आहे की आता जी येऊ घातलेली टोरेंट कंपनी आहे ती उद्यालाच काहीतरी त्यांचं ऑफिस ओपनिंगचं काहीतरी घाट घातलेलं आहे त्यांनी. तर प्राथमिक मागणी आमची हीच आहे की मंत्रिमंडळ बसेपर्यंत तिथे आमच्या वाटाघाटी चालू होईपर्यंत कमीत कमी या ऑफिसला स्थगिती द्यावी, यांना पोलीस संरक्षण देऊ नये जेणेकरून इथला लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण होऊ नये, ही मुख्य मागणी आहे. बाकीच्या आमच्या ज्या मागण्या आहेत त्याही त्याच्यात आमदार या भागातल्या आमदार म्हणून विधिमंडळात काय तुम्ही मागणी कराल किंवा ज्यावेळी हा विषय येईल त्यावेळी किती आक्रमकपणे याल, मंत्री स्टाईल काय केलं जाईल? मी आमदार नसताना सुद्धा या आंदोलनाला तिथे प्रत्यक्ष जाऊन पाठिंबा दिलेला आहे. आमची काही लोक 5 दिवस तिथे आतमध्ये पोलीस स्टेशनला असताना रोज आम्ही फेरे मारायचो. टोरेंट कंपनीचा भिवंडीचा अनुभव घेतला तर तो काय चांगला नाही आहे फारसा, आणि ती कंपनी इथे यावी असं एकही चांगलं कारण दिसत नाही आहे, त्यामुळे ती कंपनी येणारच नाही. या अनुषंगानेच आम्ही तिथे मंत्रिमंडळात किंवा विधान भवनात आवाज उठतो. तुमची भूमिका काय असेल सर अधिवेशनात? या विरोध आणि नाही येऊ देणार आम्ही. निवेदन या असं दिलं आहे की या ठिकाणी जो काही टोरंटोस प्रारंभ होताच लोकांचे केबल आणि मीटर काढून घेतले जातील आणि पहिल्यांदा प्रत्येक ग्राहकाला 20,000 रुपये भरावे लागतील. हे कशासाठी आणि कुणासाठी? तो सिक्युअर कंपनीचाच मीटर का? वास्तविक महाराष्ट्राचे विद्युत मंडळ काय करत असते, कोणत्याही कंपनीचं मीटर आणा, ते लॅबमध्ये पाठवलं जातं आणि त्याची टेस्ट केली जाते आणि त्याप्रमाणे दिलं जातो. पण येथे सिक्युअर कंपनीचाच मीटर बसवला गेला पाहिजे आणि ते 20,000 रुपये भरणा केलं पाहिजे, तरच तुमचा वीज प्रवास सुरू होईल. अशा प्रकारचं निश्चित आहे, त्याला पहिल्यांदा आम्ही विरोध केला. भिवंडीमध्ये जवळजवळ 4,000 लोकांना केसेस दाखल केले. केसेस दाखल करण्याची पद्धती ह्यांची अतिशय गैर आहे. महाराष्ट्राचे विद्युत मंडळ याबाबत असं असते की एखादं बिल दिले गेले नाही किंवा दुसरं बिल दिले नाही तर ताबडतोब त्याला शोका नोटीस देते आणि वीज खंडित का करू नये अशा प्रकारे रिझन दिले. इन केस समजा त्यांनी बिल भरलं नाही तर त्यावेळी ताबडतोब त्याचं मीटर काढून घेतलं जाते आणि वीज खंडित केली जाते. इथे तशी पद्धती नाही आहे. इथे ताबडतोब डायरेक्ट पोलीस स्कॉट येतो, ग्राहकाच्या ज्याच्या नावावर मीटर असेल त्याला घेऊन जातात पोलीस स्टेशनमध्ये, केस किंवा पोलीस स्टेशनमध्ये त्याचा पंचनामा केला जातो आणि त्याला जेलमध्ये ताबडतोब त्याला न्यायालयात हजर केले जाते आणि त्याचा जामीन घेतला जातो. अशा 4,000 लोकांना केसेस झाले आहेत. मुळात म्हणजे निवडणुकीच्या अगोदर ह्या टोरंटचा आम्ही सुरुवातीपासून आगरी समाजापासून सुरुवात केलेला होता. इथे आली हे असतील पण आम्हाला एक अभिमानी आहे की आगरी समाजाचा एक आमदार त्याच्यामध्ये त्यांच्या वचननाम्यामध्येही त्यांचा तोच उल्लेख आणि आज ते प्रत्यक्ष इथे आहेत आणि तेच आमच्या वतीने सर्व पाठपुरावा करतील ही आम्हाला त्यांच्याकडनं आशा.